मुंबई गोवा महामार्गावर मुगवली येथे भरधाव येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेला येऊन एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. महामार्गावर मुगवली गावच्या हद्दीत ट्रक चालक ट्रक हा भरधाव वेगाने चालवत होता. त्यावेळी ट्रक विरुद्ध बाजूला आल्याने महाड बाजूकडून माणगावकडे येणाऱ्या कोल्हापूर रोवा एसटीला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात एसटीमधील 10 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात ठिकाणी 3 रुग्णवाहिका तात्काळ पाठवण्यात आल्या आणि रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आल्याची माहिती रायगडचे उपजिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे यांनी दिली आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.